सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करत ठार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुभम पुंडलिक भारस्कर वय वर्ष 26 यांनी या घटने अनुसरून फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य शंकर जाधव वय वर्ष 19 याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याला सातपूर पोलिसांनी अटक केली. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शुभम यांच्यात किरकोळ वाद झाला. आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून शुभम याच्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त मारहाण देखील केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर बेंडकुळे करीत आहेत. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भारस्कर तसेच जाधव यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.